नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। शैलेश कुलकर्णी मोटरसायकलवरून चार धाम टीकाकरण अभियान करण्यासाठी मोहीम राबवित आहेत। परभणी येथून चार पीठ आणि चार धाम मोटरसायकल यात्रा लायन्स क्लबचे पदाधिकारी शैलेश कुलकर्णी, भारतातील सर्व नागरिकांनी टीकाकरण करून घ्यावे यासाठी मोटरसायकलवर फिरून अभियानाला सुरुवात करण्यात आली। यावेळी शहरातील राजगोपालचारी उद्यानापासून जिल्हाधिकारी अचल गोयल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर बाळासाहेब नागरगोजे यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली। यावेळी अध्यक्ष विजय दराडे, मनोहर चौधरी, श्रीनिवास होतडा, विक्की नारवानी, रोहित गर्जे, मनोहर चौधरी, दर्शन कळमकर, रितेश जैन, बालाजी चमकुरे, प्राध्यापक नरहरी अग्रवाल आदींची उपस्थिती होती। हे जे आहे हे चारधाम यात्रा चार सिद्धपीठ या यात्रेकरिता निघालेली आहे आणि यामध्ये त्यांनी कोविड लसीकरण संपूर्ण लोकांनी करून घ्यावं हाही संदेश ते या यात्रेमधून सर्वांना देणार आहे। त्यांनी आज आपल्या परभणी शहरापासून सुरुवात केलेली आहे, त्यांना शुभेच्छा देत आहेत। तसेच सर्व जनतेलाही मी आवाहन करतो, विनंती करतो की सर्वांनी कोविड लसीकरण करून घ्यावं आणि आपल्या जवळच्या मित्र परिवार व सर्वांना कोविड लसीकरणासाठी मदत करावी आणि आपला संपूर्ण भारत कोविड मुक्त कसा करता येईल या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करूया। धन्यवाद। धन्यवाद। सर्वप्रथम सर्वांना मी विनंती करेल की भारत सरकारद्वारे जे टीकाकरण अभियान राबवलं जात आहे त्याला सर्वांनी समर्थन करा। या समर्थनार्थच परभणीकरांच्या माध्यमातून व लॉयन्स क्लबच्या माध्यमातून मी चारधाम यात्रा आणि चार सिद्धपीठ जे आदि शंकराचार्य यांनी स्थापन केले आहेत यांची यात्रा करत आहे। याच्यामागचा उद्देश हाच आहे की भारतभरातील जास्तीत जास्त ठिकाणी आम्ही लोकांपर्यंत ह्या अभियानाची माहिती पोहोचू शकू व भारतामधून करोनाला हाकलण्यासाठी टीकाकरण हे एकमेव साधन आहे। हे लोकांपर्यंत जितक्या लवकर पोहोचेल तितकं चांगलं आणि एकदा जर सगळं भारतभर टीकाकरण पूर्ण झालं तर निश्चितपणे करोना या भारतातून निघून जाईल। शैलेश कुलकर्णी सर, हे चारधाम यात्रेसाठी टीकाकरण जे हे विषय घेऊन निघाले आहेत यांच्या विषयासाठी त्यांना एक तर लायन्स क्लब प्रिन्सकडून शुभेच्छा आणि हे जे विषय ते घेऊन निघत आहेत टीकाकरणाचं हा पूर्ण व्हावा आणि या माध्यमातून कमीत कमी सर्वांनी अगर टीकाकरण झालं तर आम्ही त्याच्यामध्ये सर्वात चांगलं म्हणू आणि त्यांना या राईडसाठी आम्ही शुभेच्छा देतो। मी आता आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।